नमस्कार मनातलं मधले अनेक एपिसोड आत्तापर्यंत झालेले आहेत तर मनातलं जेव्हा लोक पाहतात तेव्हा आम्हाला प्रतिक्रिया पाठवतात मेल करतात आणि अने तुमच्याकडनं अनेक मेल येतात तेव्हा मला जाणवतं की कुठचे विषय आहेत जे मी घेतलेले नाही आहेत उदाहरणार्थ बऱ्याच जणांनी सिनेमा हा विषय रेकमंड केला भोगवाद हा रेकमंड केला लीडरशिप हा रेकमंड केला सेक्स केला नंतर प्रेम केलं नंतर असे अनेक नेतृत्व गुण या विषयावर बोलावं असं तर अनेकांनी सांगितलं मी काही गोष्टी आज तुमच्याशी मोकळेपणाने शेअर करणार आहे पहिली गोष्ट म्हणजे आम्ही असा विचार करतो की मनातलं अधिक इंटरॅक्टिव्ह व्हावं यासाठी ऑफलाईन म्हणजे ऑनलाईन नव्हे ऑफलाईन आपण काही वर्कशॉप घ्यावी का असा एक विचार आहे की ज्याच्यात तुम्हाला प्रश्न विचारता येईल उत्तर देता येईल आणि आपण एक छोटा ग्रुप बोलत राहू असं करता येईल तशी जर तुमची सामील होण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्की आम्हाला तसा मेल करा आणि मग कसं करायचं रजिस्ट्रेशन वगैरे ते आम्ही तुम्हाला कळवू आज मनातला जो जो एपिसोड आहे तो मी घेणारे नेतृत्व गुण म्हणजे लिडरशिप कारण खूप जणांनी आग्रह केला की नेतृत्व गुण लिडरशिप या विषयावर बोलावं म्हणून तर आता गल्ली गल्लीमध्ये नंतर छोट्या छोट्या कसब्यामध्ये सुद्धा नेते निर्माण झालेले आहेत ते होर्डिंग आणि पोस्टर म्हणणं आपल्याला कळतात म्हणजे त्यांची ओळखच आपल्याला तिथून होते आणि जसे सण येतात त्यांच्या दहीहंडी गणेशोत्सव तेव्हा ते त्यांचे चेहरे बघून आपल्याला कळतात की हे नेते आहेत त्यांची त्यांचे टी शर्ट घालून लोक फिरतात वगैरे पण त्यांचा त्या त्या चेहऱ्यांचा किंवा त्या व्यक्तींचा नेतृत्व गुण नावाची गोष्ट जी आहे लिडरशिप नावाची जी गोष्ट आहे त्याच्याशी काय देणं घेणं असेलच असं नाही याचं मुख्य कारण असं की नेतृत्व गुण ही एक मोठी कला आहे आणि ती नुसती उपजत नसते तर त्याला असं म्हणतात ना तराशके त्याला घासून पुसून लख करत राहावं लागतं ती एका रात्री देणारी ही कला नाही आणि ती तुम्ही सहजपणे कोणाकडे तरी बघून नेते झाले असं होत नाही कित्येकदा तुम्ही त्या पदावर पोचलेले असता म्हणजे मी असं बघितलं की सर्वोच्च आणि मोठ्या पदावर पोचलेली माणसं सुद्धा नेतृत्व गुण असलेली असतात असं नाही बॉस आणि नेतृत्व याच्यात फरक आहे लिडरशिप आणि बॉस लिडर आणि बॉसमध्ये खूप फरक आहे काही माणसं आपल्या निवडणूक प्रक्रियेतनं सुद्धा म्हणजे केवळ निवडणूक किंवा राजकारणातच नेते असतात असं नाही इंडस्ट्रीमध्ये पण नेते असतात सिनेमात पण नेते असतात कोणतंही समुदायाशी संबंधित असलेलं काम करताना आपल्याला नेतृत्व गुणांची आवश्यकता लागते म्हणजे जसं की वर्गीस कुरियन यांनी दूध श्वेतक्रांती घडवण्यामध्ये मोठा वाटा त्याचा अमूलमध्ये तर वर्गीस कुरियन हे नेते होते ते जन्मजात नेते होते आणि कित्येकदा मी असं बघितलं की सर्वोच्च भारताच्या पदावर पोहोचलेली माणसं म्हणजे आपल्या इतिहासामध्ये असे काही अशी टप्प्याने मी बघितली की ते नेते नव्हते त्यांना सर्वानुमतीने तिथे बसवण्यात आलं होतं एक किंवा ते बॉस होते म्हणून तिथे ते, ते पोचू शकले आपल्या बळाचा वापर करून त्यांना नेते म्हणता येत नाही असं सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला दिसतं कित्येकदा ते कोणाचा तरी फेवरेट अगोदरच्याचा असल्यामुळे माणूस तिथे बसतो त्याला नेता म्हणता येत नाही गुण हे पदावर अवलंबून नसतं नेतृत्व गुण असणं आणि बॉस असणं याचा काही संबंध नाही नेतृत्व गुण असणारी माणसं जी आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक गुण असतो तो म्हणजे एम्पथी संवेदनशीलता दुसऱ्याच्या दुःखांची आणि दुसऱ्याच्या मनामध्ये काय चाललं आहे आणि त्याला काय हवं आहे आणि काय त्याला नको आहे त्याच्या हिताचं काय आहे आणि त्याच्या अहिताचं काय आहे याची जाणीव नेतृत्वाला कुठच्या ना कुठच्या प्रकारे आणि किती ना किती डिग्रीत तरी असली पाहिजे हे नेतृत्व गुणाचं पहिली आवश्यक आहे तुम्ही उदाहरण घ्या आत्ता आपल्याला माहीत असलेले महाराष्ट्रालाच किंवा भारतालाच सराव वंदनीय असलेले मोठे नेते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांना आपल्या मावळ्याविषयी शेतकऱ्याविषयी त्यांनी जी संहिता लिहिली त्याच्यामध्ये शेतकऱ्यांविषयी पत्र लिहिली गोदामात रात्रीच्या वेळेला उंदीर वाती पळवतील आणि आगी लागतील किंवा शेतकऱ्याच्या शेतातल्या देठालाही धक्का लागू देऊ नका या ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत हे एम्पतीचं उदाहरण आहे हे नेतृत्व गुणाचं उदाहरण आहे नेतृत्व गुणामध्ये जर तुम्हाला सहानुभूती आणि दुसऱ्याच्या जगण्याविषयी आस्था नसेल आणि मानवी आणि प्राण्यांविषयी जगण्याच्या त्यांच्या हक्कांविषयी तुम्हाला आदर नसेल आपल्यापासून वेगळं मत असलेले परमताविषयी सहिष्णुता नसेल तर तुमच्यात नेतृत्व गुण नाही आहे तुम्ही बॉस असू शकता तुम्ही नेते नाही आहात हे निसंदिग्धपणे समजा मग कुठच्याही क्षेत्रात तुम्ही असो बघा तुम्हाला नेते आणि बॉसमध्ये एक फरक आढळेल माणूस रविवाराला की आनंदित होतो कारण त्याला बॉस असतो उलट नेत्याकडे ने फोन आला किंवा नेत्याने बोलावलं तर मोहरून जाणारी माणसं मी बघितली ज्यांच्यामध्ये नेतृत्व गुण होते किंवा आहेत नेत्यामध्ये दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा गुण असला पाहिजे नेतृत्व गुणामध्ये तो इन्क्लुझिवनेस म्हणजे तुमची तुमची योग्यता जास्त कमी असू शकते तुमच्यामध्ये काही गुण असतात तर काही दोष असतात नेत्यामध्ये पण असतात तुमच्यामध्ये काही गुण असतात त्याचा वापर योग्य तो कुशलपणे करून घेण्याची क्षमता असणं हे नेत्याचं वैशिष्ट्य आहे आणि तुमच्यामध्ये दोष आहेत ते मागे राहतील आणि तुमचे गुण उभारून वर येतील हे करून घेणं हे नेत्याचं काम आहे आणि नेता नेहमी आपल्याहून मोठी होऊ शकणारी माणसं आपल्या भोवती ठेवतो सगळे आपण बुटके आहोत म्हणून इतरांचे पाय कापणारा मनुष्य नेता नसतो तो बॉस असतो किंवा तो दादा असतो कारण तुम्हाला मी सांगतो की आता उदाहरण आपण घेऊ उत्तम उदाहरण घेऊ छत्रप छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर जे असलेले सहकारी होते ते कुठच्याही प्रकारे गुणवत्तेमध्ये कमी नव्हते किंवा महात्मा गांधींबरोबर असले पंडित जवाहरलाल नेहरू सुभाषचंद्र बोस आचार्य कृपलानी सरोजिनी नायडू सरदार वल्लभभाई पटेल म्हणजे तुम्ही नावं घ्या तो स्वतंत्रपणे एक नेता आहे त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण आहे म्हणजे गांधीजींची स्पर्धा करण्याची क्षमता असलेली एक एक माणसं आहेत तिथे ती सगळी गांधीजींच्या बरोबर आहेत आणि त्यांना बरोबर घेऊन गांधी पुढे जात आहेत ही गोष्ट नेतृत्व गुण असल्याचं लक्षण आहे तुम्हाला एम्पती असं म्हणजे नीळ कामगारांचा सत्याग्रह किंवा मिठाचा सत्याग्रह हा जेव्हा केला गांधीजींच्या एक लक्षात आलं की स्त्रियांविषयी आपल्या देशामध्ये एक चळवळीमध्ये उदासीनता आहे गांधीजींच्या लढ्याचं वैशिष्ट्य जे अनेक आहेत त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्त्रियांना लोकलढ्यामध्ये आणलं म्हणजे स्त्री पुरुष समानतेचे घोष न करता स्त्रियांना त्यांनी मुख्य प्रवाहात आणलं म्हणजे हा 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 गुण बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये पण दिसतो बाबासाहेब आंबेडकरांमध्ये एक अधिक मी तुम्हाला वेगळी गोष्ट सांगतो म्हणजे नेत्यांची सगळ्या मी प्रत्येक नेत्याबाबतही बोलू शकतो डॉक्टर आंबेडकरांचं वैशिष्ट्य बघा ज्याविषयी त्यांना राग होता ज्या ब्राह्मणवादाने त्यांच्या हजारो पिढ्यांना गुलामीत आणि दास्यत्वात लोटलं होतं त्यांच्याविषयी व्यक्तिगत राग त्यांनी कधीच ठेवला नाही त्यांच्याबरोबर काम करणारे सहकारी अनेक ब्राह्मण होते त्यांनी गुणवत्ता पाहून आणि मतं पाहून आपले सहकारी निवडले जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात होते तेव्हा त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उभी करायचं ठरवलं था त्याच्यानंतर लगेचच त्यांचं महापरिनिर्वाण झालं परंतु त्याच्यासाठी त्यांनी पत्र लिहिले होते आचार्य अत्र्यांपासून अनेकांना पत्र लिहिली होती की तुम्ही या माझ्या पक्षात सामील व्हा म्हणजे हा इन्क्लुझिव्हनेस आहे माझ्या पंडित जवाहरलाल नेहरू उदाहरणार्थ पहिल्या मंत्रिमंडळात सगळी माणसं होती डॉक्टर आंबेडकर होते श्यामाप्रसाद मुखर्जी होते परमताविषयी सहिष्णुता हे नेतृत्वाचं महत्वाचं गुण याचं कारण सांगतो तुम्हाला आपल्या विरोधात बोलणारी माणसं ही आपल्या अस्तित्वाला बळकट करतात हे ज्या माणसाला आत्मविश्वास असतो अशा नेतृत्वाला कळतं आपला विरोध दाबून टाकावा असं इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे न्यूनगंड असलेल्या वा माणसाला वाटतं तो फक्त बॉस होऊ शकतो दादा होऊ शकतो गुंड होऊ शकतो पण तो नेता नाही होऊ शकत याचं कारण असं की परमत हेच आपल्याला बळकत करत जसं की रात्रीमुळे दिवसाचं महत्त्व आहे प्रत्येकाचा म्हणजे सह अस्तित्व आहे कुठच्याही परस्पर इन आणि यांग असं म्हणतात परस्पर विरोधी गोष्टी एकामेकांना प्राप्त करून देतात स्त्री पुरुषाला अर्थ प्राप्त करून देते पुरुष स्त्रीला अर्थ प्राप्त करून देते रात्र दिवसाला अर्थ प्राप्त करून देते दिवस रात्रीला अर्थ प्राप्त करून देते त्यामुळे परस्पर विरोधी गोष्टींचं साहचर्य हेच या निसर्गाचा मूळ गाभा आहे हे नेतृत्वाला कळलेलं असतं लिडरशिप ज्याच्या अंगामध्ये आहे त्याला हे नेमकं कळतं त्यामुळे विरोधी मताचा मनुष्य परमताचा मनुष्य आपल्याशी पटेल न पटेल असा मनुष्य आपल्या बरोबर बसून बोलू शकतो हे नेतृत्वाचं वैशिष्ट्य आहे तो त्याला जवळ करण्याचा प्रयत्न करतो हे नेतृत्वाचं वैशिष्ट्य आहे मी अनेक नेते माझ्या आयुष्यात पाहिले त्यातले काही नेते होते काही बॉस होते त्यांच्यातली नेते कोण आहेत आणि त्यांच्यातले बॉस कोण आहेत त्यांच्यातले दादा कोण आहेत आणि त्यांच्यातले ठग कोण आहेत हे ओळखण्याचं सामर्थ्य मला तेव्हा आलं की जेव्हा मी खूप पुस्तकं वाचली खूप माणसं पाहिली जग फिरलो आता चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा म्हणजे मी सिनेमावर वेगळा एपिसोड मध्ये करणार आहे चित्रपटाच्या क्षेत्रात सुद्धा सत्यजित रेन सारखा मनुष्य जो म्हणजे म्हणजे त्याचा त्याचा हिमालयन हे होतं म्हणजे टास्क होते त्यांचे आणि त्यांनी चित्रपट पण महान बनवले पण ते बनवताना त्यांचे विषय निवडीपासून त्यांच्या टीमपासून त्यांची त्यांची सगळ्या माणसांबरोबरची इंटरॅक्शन पासून इतकं इन्क्ल्युझिव्ह असायचं सा, वेगवेगळी मतं ऐकून घेण्याची क्षमता एवढी त्यांच्यामध्ये होती साधी गोष्ट सांगतो मी सत्यजित रे साहेब मी मी पोरसौदा होतो मी ग्रॅज्युएशन पण कंप्लीट केलं मी कॉलेजमध्ये होतो पण मला लिहिण्याची फार हौस होती आणि वेगळ्या मतावर मी सिनेमावर पण खूप लिहायचं म्हणजे तुम्ही मला वारंवार मागणी मनातल्यामध्ये सिनेमावर केली कारण सिनेमासुद्धा लिहिलेले आहे मी वार आणि टेलिव्हिजनसाठी तर मी खूप लिहिलेलं आहे पण मी सिनेमावर एक स्वतंत्र अध्याय करणार आहे म्हणजे काही भाग करणार आहे त्याच्यामुळे मी थांबलो आहे सिनेमावर केलेलं नाही त्याचं फक्त इंट्रोडक्शन मी एका मध्ये कधीतरी करीन पण तेव्हा मग मला असं एकदा वाटलं की रे यांचा आपण इंटरव्यू केला पाहिजे एक अनियतकालिक होतं त्यांनी मला असं असाइनमेंट दिली की तू कर सत्यजिते यांचा इंटरव्ह्यू कर आता तर त्याच गडबड अशी होती की पैसे नव्हते खिशामध्ये आणि मी होतो कॉलेजमध्ये शिकत होतो पण मला सिनेमाचं कळत होतं ऋत्विक घटक सत्यजित रे मृणाल सेन हे आमचे देव दैवत असल्यासारखे होते म्हणजे मला सिनेमा ते आवडायचे त्या प्रकारचे आवड अर्थात असं नाही की मनोरंजनात्मक सिनेमा मला आवडायचा नाही मला शोले पण आवडलेला आहे म्हणजे जी पी सिप्पी रमेश सिप्पीसुद्धा मला आवडायचं म्हणजे असं काही नाही की मी असा विशिष्ट विचारधारेचा सिनेमाच मला आवडला सिनेमा हा चांगला असला पाहिजे आणि तो सिनेमा म्हणून लोकांना अपील झाला पाहिजे हा सर्वात महत्त्वाचे पण माझे स्वतःचे आवडते काही आहेत की गोडार्ड आहे फ्रँकाश त्रुफा आहे तर ही म्हणजे फ्रेंच धारेतले नंतर असे कुब्रिक आहेत तर हे मला सिनेमामध्ये आवडायचे पण ह्या माणसांचं सा वैशिष्ट्य असं की ते लोकांमधले मां माणसं होती नेते होते सिनेमा ते सिनेमातले रेनचं वैशिष्ट्य मी सांगताना हे सगळं सांगितलं तर सत्यजित रेनना मी फोन केला मग नंबर मिळवून कलकत्त्याला तर कोलकात्याला जेव्हा मी फोन केला तेव्हा त्यांनी स्वतः उचलला स्वतः उचलला आणि मी मला बोलण्याला पण भय वाटावा अशी परिस्थिती कारण मी एवढ्या मोठ्या माणसाशी पहिल्यांदाच बोलत होतो आणि कदाचित रेंशी बोलणं हे आयुष्यातच एवढ्या मोठ्या माणसाशी पहिल्यांदा बोलण्यासारखंच असेल कोणत्याही माणसासाठी तर त्यांना मी सांगितलं की असं असं आहे मी विद्यार्थी आहे आणि मला असाइनमेंट आहे आणि मी अन अनियतिकालिकासाठी का इंटरव्ह्यू करू इच्छितो तुमचा ते म्हणले काही हरकत नाही तुम्ही कलकत्त्याला येऊ शकता तर करू शकता इंटरव्ह्यू तर मला कलकत्त्याला पैसे होते पण मी ते देत आहेत म्हटल्यावर मी हो म्हटलं हो म्हटलं मग तारीख वेळ ठरली आणि मग मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांचा इंटरव्ह्यू केला आणि त्यांनी स्वतः चहा मला दिला समोर आणि स्वतःला घेतला आणि ते बसले आणि त्यांनी शांतपणे तो इंटरव्ह्यू केला त्यांच्याशी बोलताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की त्यांना समोरच्याच्या मनात काय चाललेलं आहे हे कळतं हे नेत्याचं मोठं गुण आहे मग तो सिनेमात नाही राज भाव तर राजकारणात समोरच्या माणसाच्या भावभावांना टिपण्याची क्षमता असलेला जो माणूस आहे तो उत्कृष्ट नेता होऊ शकतो नेतृत्व गुणासाठी ते आवश्यक आहे दुसरं असं की आपले वडील नेते असतील तर आपण नेता होऊ ही गोष्ट अत्यंत गैरसमजातून आलेली आहे वडील नेते असल्यामुळे आपल्याला लिगसी मिळू शकते आणि त्यामुळे आपण तिथे क्लेम करू शकतो पण नेतृत्व गुण स्वतःमध्ये असावा लागतो वडील किंवा आई यांच्यामुळे नेते झालेली माणसं जी आहेत ती नेते व्हायला योग्य आहेत किंवा अयोग्य आहेत हे केवळ वडील किंवा आई आहेत त्यांचे नेते म्हणून ठरत नाही त्यामुळे कदाचित असू शकतो नेता म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की चेंबरलेन वडील आणि मुलगा दोघे नेते होते आणि ते चांगले नेते होते जसं की उत्तम उदाहरण म्युझिकमधलं सांगतो एस डी बर्मन आणि आर डी बर्मन आता तुम्ही असं म्हणाल की एच डी बर्मन होते म्हणून आर डी बर्मन म्युझिक डिरेक्टर झाले असं काही नाही एच डी बर्मन होते म्हणून आर डी बर्मनना म्युझिक क्षेत्रामध्ये यायला सोपं झालं पण आर डी बर्मन स्वतः म्हणून म्युझिक डिरेक्टर महानच होते त्यांच्या क्षेत्रातले दादा होते नेता होते ते तर मुद्दा असा की हा असा नियम नाही की परिवार आहे म्हणून तुम्ही आलात तर ते बॅन केलं पाहिजे अजिबात नाही पण परिवार आहे याचा तुम्हाला फायदा मिळतो तो, तो थोडासाच मिळतो बाकी तुम्हाला नेतृत्व गुण सिद्ध करावा लागतो आणि नेतृत्व गुण सिद्ध करणं ही गोष्ट बोलण्याची नसते नेता बडबड करत नाही नेता ते बोलतो जे लोकांना आपल्याला बोलायला पाहिजे पण आपल्याला आवाज नाही आपलं कोण ऐकणार नाही म्हणून असं वाटतं आणि ते आपल्या मनातलं जो माणूस बोलतो आपल्या मनातलं त्याच्या मनातलं नव्हे तो नेता असतो मग तो कोणत्याही क्षेत्रातला असतो मी तुम्हाला एक अजून उदाहरण सांगतो की टाटा हे जे आर डी टाटा हे त्यांच्या क्षेत्रातलं एक मोठे नेतृत्व होतं इंडस्ट्रीअलिस्टमध्ये तर इंडस्ट्रियलिस्ट आणि बिझनेसमन आणि ट्रेडर याच्यातला जो फरक आहे तो टाटाने डिफाईन केला माणसं जमवली टाटाने जी एक एक माणसं जमवली त्यांचे मी आता नावं नाही घेत त्यांची सगळ्यांची घेत बसणार नाही पण ते एक एक माणूस हा स्वतंत्रपणे एक महान उद्योगपती होऊ शकण्याच्या योग्यतेचा आहे असं इतर कोणत्याही बिझनेसमन किंवा अशा बाबतीत सहजपणे भारतात म्हणता येणार नाही हे नेतृत्वाचं ने आहे नाही जसं गांधीजींचं सांगितलं तसं सा टाटांचं सांगलो टाटांच्या प्रत्येक कंपन्यांचा मॅनेजिंग डिरेक्टर किंवा मुख्य हा तुम्ही बघाल तर जे आर डीनच्या हाताखाली तयार झालेला प्रत्येक नेतृत्व हे स्वतंत्रपणे एक मोठा उद्योगपती असण्याचा पोटेन्शियल असलेलं होतं याचा अर्थ नेता कधीही आपल्याहून श्रेष्ठ गुण असलेल्या माणसाला भीत नाही त्याला प्रोत्साहन देतो त्याला उभा करतो जसं की होमी बाबा असो किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातली दिग्गज असो यांना नेहरूंनी नेहमी प्रोत्साहन दिलं तर नेहरू त्यामुळे फार मोठे नेते होते नेहरूंनी इंजिनिअरिंग नंतर मेडिसिन्स मॉडर्न मेडिसिन आणि इतर सर्व क्षेत्रातलं म्हणजे पर्यटन असो इन्फ्रास्ट्रक्चर असो किंवा धरणं असो या क्षेत्रातले जे टॅलेंट होतं त्यांना हेरलं मग ते महालोबीस असो नंतर होवी भाबा असो या सगळ्यांना हेरून त्यांनी त्या त्या ठिकाणी उभं केलं आणि त्यातून भारत उभा राहिला तर नेत्याला एक 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 बुद्धीच्या पलीकडे सुद्धा एक अंतस्फूर्ती लागते आणि ती अंतस्फूर्ती तुम्ही कमवू नाही शकत ती असते किंवा नसते ती अंतस्फूर्ती अशी की एखाद्या गोष्टीवर निर्णय तुम्हाला लॉजिकली घेता येत नाही तुम्हाला इंट्युशनने घ्यावा लागतो आणि तिथे नेतृत्वाचा कस लागते जसं की एकाहत्तरच्या युद्धामध्ये इंदिरा गांधींनी नेमकी काय भूमिका घ्यायला पाहिजे हे इंदिरा गांधींना फक्त इंट्युशनने ठरवायला लागायचं कारण इथे अमेरिका होती निक्सन होते हेनरी किसिंजियस होते या बाजूला ब्रेझने होते रशिया होता तो आपला मित्र देश होता तिथे बांगलादेश शरणार्थी निर्वासित येऊन आपल्या देशात राहिले होते कोट्यावधी लक्षावधी आणि पाकिस्तान आपल्यासमोर मोठमोठ्याने डरकाळ्या फोडत होता तर अशा वेळेला युद्ध टाळायचं युद्ध अमेरिकेची भूमिका होती की युद्ध करायचं नाही त्यांनी आपला आरमार आणून ठेवलं होतं या सगळ्या गोष्टींच्या गदारोळामध्ये नेतृत्व म्हणून इंदिरा गांधींना त्यावेळेला कोणत्याही लॉजिकने जाऊ शकत नव्हत्या त्या तिथे फक्त अंतस्फूर्ती लागते आणि त्या अंतस्फूर्तीच्या जोरावर त्यांनी ते युद्ध करण्याचा निर्णय घेतला बांगलादेश वेगळा करून दाखवला सोळा दिवसात ते युद्ध संपवलं आणि जगाच्या इतिहासात एक अद्भुत पराक्रम तो रचला गेला नेत्याचं हेच गुण आहे त्यांनी तेव्हा जनरल माणकेश्वर असो म्हणजे अनेक नेत्यांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातल्या पुन्हा त्यांना उत्तेजन दिलं त्यांना उभं केलं काव असो असे असे आपले जे त्यांचे सहकारी होते हक्सर होते धर होते हे स्वतंत्रपणे एक नेते होते तर नेतृत्व गुण या विषयावर मला तुम्ही जर विचारलं तर मी असं म्हणेन की गाव पातळीपासून ग्रामपंचायतीपासून दुधाच्या डेअरीपासून ते सोसायटीपासून सगळीकडे नेतृत्व गुण असायला लागतं पण ते असतंच असं नाही तुम्हाला बॉस ठग गुंड दादा आणि नेता यांच्यातला फरक ओळखता आला पाहिजे हे आणि हे सगळ्यांना नेता या सदराखाली हल्ली मान म्हणजे संबोधित केलं जातं आणि एखाद्या पदावर बसला म्हणून एखादा माणूस नेता होत नाही पदावर बसण्याची कारणं अनेक असतात त्याचे अनेक परमिडिशन कॉम्बिनेशन आहेत लोकशाहीमध्ये त्या पदाचा मान राखला जातो पण त्याचा अर्थ त्याच्यावर नेता बसलेला असतो असं नाही नेता हा जन्मावा लागतो तो कुठच्याही पदावर नसेल तरी तो नेताच होता असतो मी एकच उदाहरण सांगतो महात्मा गांधींना नोबेलही मिळालं नाही आणि कोणतं पदही मिळालं नाही तरीही ते नेते होते त्यांना महात्मा ही जी हो संबोधन आहे संबोध ते गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांनी दिलेलं होतं आणि त्यांना राष्ट्रपिता हे संबोधन टोकियोमधनं जेव्हा आझाद इंद सेनेचं भाषण करताना सुभाषचंद्र बोसांनी त्यांना फादर ऑफ द नेशन म्हणजे राष्ट्रपिता संबोधलेलं आहे त्यामुळे ते काय त्यांनी स्वतः घेतलेलं किंवा त्यांच्या कोणी ओळखीच्या माणसाने त्यांना देऊन ठेवलं आणि उगाच नंतर वर्तमानपत्रवाल्याने चिट्टवलं किंवा त्यांनी स्वतःच स्वतःचं आत्मचरित्र लिहून स्वतःच्या मागे राष्ट्रपिता महात्मा गांधी असं लिहिलं असं काही झालेलं नाही आहे त्यामुळे नेत्याचं हे वैशिष्ट्य आहे आणि असं त्यापासून नेता नेहमी दूर असतो गांधीजींच्या आयुष्यामधले अनेक गोष्टी आपल्याला माहीत नसतात जसं की विनोबा आणि गांधीजींनी खाद्यपदार्थांविषयी एकामेकांना पत्र लिहिली आणि त्याचं पुस्तक आहे ज्याला आहार या विषयावर विचार करायचा आहे की आहार आणि आरोग्य त्याला ती पुस्तक अप्रतिम वाटेल आणि त्याला उपयुक्त आहे नेता हा अनेक पदरी विचार करतो म्हणजे एखाद्या क्षेत्रातला नेता तेव्हा तो नेता बनू शकतो जेव्हा त्याला अनेक क्षेत्रातलं माहीत असेल जसं की एक साधे तो सब साधे त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल एक मोठा नेता म्हणजे म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू हे चार्ली चॅपलिन आणि अल्बर्ट यांच्याबरोबर सुद्धा सहजतेने गप्पा मारू शकत असत कारण नेतृत्व हे सर्वव्यापी असतं आणि ते विश्व आ, विश्व जे आहे त्याच्या तत्वांशी एक ट्युनिंग असलेलं असतं ते स्वतःला काही संबोधन घेत नाही पण ते असतं आणि जाणवतं गुलाब कधी सांगत नाही की मी गुलाब आहे गुलाब कधी सांगत नाही की मला हा सुवास आहे तो तुम्ही अनुभवता नेत्याचंही तसंच आहे आज इतकंच धन्यवाद